वर्धेतील माणुसकी महामार्ग पोलीस गणेश शिंदे यांना पूरग्रस्तांना आधार महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावातील 50 कुटुंबांना पोहोच केल्या जीवनावश्यक वस्तू. महाड तालुक्यात झालेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. राज्यभरातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशातच सोलापूर ग्रामीण खात्यातील गणेश शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याची सामाजिक बांधिलकी समोर आली आहे. महाड तालुक्यातील पूरग्रस्त 50 कुटुंबियांना शिंदे यांनी त्यांच्या पगारातून जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे वाटप देखील करून वर्धेतील माणुसकी दाखवून दिली आहे. गणेश शिंदे हे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दला अंतर्गत येत असलेल्या महामार्ग पोलीस मदत केंद्र मोडणीम येथे सेवेत कार्यरत आहेत. टेंभुर्णी शहरात वास्तव्यास असलेले शिंदे गेल्या 15 वर्षापासून पोलीस खात्यात कार्यरत आहेत. शिंदे यांनी त्यांना मिळणाऱ्या पगारातील रकमेतून महाड तालुक्यातील वंचित 50 पूरग्रस्त कुटुंबियांना 10 दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्यांचे किट तयार केले आहे. वस्तूचे किट वाहनातून महाड तालुक्यात जाऊन जीवनावश्यक साहित्याचे वाटप वंचित गावातील ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे यांनी केले. प्रत्येक कुटुंबियांना एक पाणी बॉटलचा बॉक्स, फरसाण, बिस्किट पॅक, अन्नधान्य यासह अन्य जीवनावश्यक साहित्याचे किट तयार करण्यात आले होते. गणेश शिंदे यांनी दाखवलेल्या वर्धेतील माणुसकीचे समाजातून कौतुक होते. तर गणेश शिंदे यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांच्या कुटुंबियांची मान देखील अभिमानाने उंचावली आहे. वर्तमानपत्रात व टीव्हीत पूरग्रस्ताच्या वेदना पाहून मन हेलावून गेले आणि त्याचवेळी पगाराच्या रकमेतून पूरग्रस्त 50 कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य वाटपाचा निर्णय घेतला आणि तो कृतीत देखील उतरवला. महाडचे जिल्हाधिकारी यांच्याकडून वंचित पूरग्रस्त गावाची माहिती घेतली. त्यानुसार वंचित गरजवंत नागरिकांना मदत देताना फार मोठे आत्मिक समाधान लाभल्याची प्रतिक्रिया गणेश शिंदे यांनी दिली आहे. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईन माढा यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.